सातपूर त्र्यंबक रोड वरील महादेव नगर महिंद्रा सर्कल परिसरात आज सकाळी एका रिक्षावर चिखल उडवल्याच्या कारणातून भांडण झाल्यानंतर दोन धर्मीय समुदायाचे लोक आमने सामने आल्याने मोठ्या प्रमाणात दंगल उसळली। या दंगलीत रिक्षा रस्त्यावर पलटी करून नुकसान करण्यात आले। मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता। रस्त्यावर टायर पेटून टाकल्याने दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली। दोन्ही समुदायाने मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू असतानाच सातपूर पोलिसांचं पथक दाखल झाले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी बेकायदेशीर जमाव जमवणे गुन्हा असल्याचे सांगत जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले, मात्र दोन्ही बाजूचा जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। सातपूर पोलिसांसह अंबड पोलिसांचाही पथक दाखल झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत जमाव पांगवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, मात्र पोलिसांची पाठ फिरताच पुन्हा जमाव घोषणा देत होता। अखेर वरिष्ठ पोलिसांच्या आदेशानुसार दोन्ही बाजूच्या दंगलखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तणाव निवळला। अशा प्रकारे सातपूर पोलीस ठाण्याच्या वतीनं आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात आलेल्या यशस्वी मॉकड्रिलबाबत सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी अधिक माहिती दिली। आगामी बकरी ईद आणि आषाढीच्या अनुषंगाने एक राईड स्कीम आहे, गंगा काबू योजना, त्याच्यामध्ये 11:30 वाजता एक रिक्षा चालक रफीक सलीम शेख हा आपल्याकडची रिक्षा घेऊन समोर एक मंदिर आहे मारुती मंदिर, त्या मंदिरावर त्या रिक्षाच्या चिखल उडाल्यामुळे हिंदू बांधव मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले आणि त्यांनी रिक्षावाल्याला ताब्यात घेऊन त्याची रिक्षा उलटी केली, त्याचा पाठला करून इथं त्याच्या रिक्षा टायरसुद्धा जाळले। मग याने रिक्षावाल्यानेसुद्धा त्याच्याकडचे काही मित्र जोडीदार बोलून घेतले। दोन्ही गटातले जवळपास 25-25 लोक या ठिकाणी 50-60 लोक एकमेकांसमोर आले आणि दोन्ही गटामध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली। पोलिसांनी त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं, परंतु कोणी ऐकत नव्हतं आणि दगडफेक केली। आमचा एक पोलीस जखमी आहे, त्यांचे 4 लोक जखमी आहेत दोन्ही पक्षाचे। वरिष्ठांना माहिती देण्यात आली आणि इतर त्या ठिकाणी मदतीसाठी अंबड फिर मोबाईल, इंद्रानगर मोबाईल, RCB मोबाईल, KYT मोबाईल, हिंदू स्ट्रायकिंग या सर्व गाड्या आज 10 मिनटाचा आज सर्व मदतीला आले आणि वेळीच आणि त्या मॉबवर नियंत्रण मिळवलं। हा भडकलेला जो मॉब आहे त्यांना मी ताब्यात घेतलेलं आहे। 20-25 लोकांना ताब्यात घेऊन पोलिसांना कारवाईसाठी नेलेलं आहे आणि जखमी दवाखान्यात नेलेलं आहे। आणि आता माननीय SCP साहेब येत आहेत आणि दोन्ही पार्टीचे जे शांतता कमिटी सदस्य आणि मौलाना यांची मीटिंग ठेवलेली आहे। जमाव नियंत्रित आहे, गंगा या ठिकाणी आपण पोलिसांनी वेळेचं नियंत्रण मिळवलेलं आहे गंगेवर आणि शांतता कमिटीची बैठक चालू आहे। या मॉकड्रिलच्या घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही भेट दिली। एनसीएनसाठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर।